नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकवानंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत तानवी आणि मित्रांनो आपला घटक आहे दहा यंत्रांनी केलं बंड मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया यंत्रांनी केलं बंड कृती एक तू तु तुझ्या तु मित्राला यंत्रापेक्षा मानव कसं श्रेष्ठ आहे हे पटवून देणारे चार मुद्दे लिही मुद्दा क्रमांक एक मानव सोबुद्धी काम करतो तर यंत्र सूचनेप्रमाणे काम करते त्यामुळे मानव हा यंत्रापेक्षा श्रेष्ठ आहे मानव प्रसंगावधान राखून निर्णय बदलू शकतो यंत्र तसे करू शकत नाही हा एक मुद्दा यंत्र मानवाने निर्माण केले आहे ते मानवाच्या सूचनेनुसार किंवा आज्ञेनुसार काम करते आणि यंत्राद्वारे मर्यादित स्वरूपाचेच काम करत करता येते मानव मात्र सर्व प्रकारचं काम करू शकतो असे काही मुद्दे आहे की जे मानवाला यंत्रापेक्षा श्रेष्ठ ठरवतात यंत्रमानव भेटला तर त्या यंत्रमानवाकडून तुला कोणती कामे करून घ्यायला आवडतील व का ते बघा आता ही कामं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिहू शकता मला जे योग्य वाटलं त्या पद्धतीने ठिकाणी नमुना उत्तर तुम्हाला देतोय तुम्ही यानुसार वेगळे उत्तर सुद्धा तयार करू शकता बघा उत्तर मला जर यंत्रमानव भेटला तर मी त्याच्याकडून खालील स्वरूपाची कामे करून घेईन माझा संपूर्ण होमवर्क मी त्याच्याकडून करून घेईन त्याच्या मदतीने मी शाळेत सांगितलेले सर्व प्रकल्प पूर्ण करून घेईन तसेच घरी माझ्या खोलीची तसेच संपूर्ण घराची स्वच्छता त्याच्याकडून करून घेईन माझ्या शाळेच्या परिसराची सुद्धा स्वच्छता त्याच्याकडून करून घेईन यंत्रमानवाच्या मदतीने मी मला माहीत नसलेल्या नवनवीन गोष्टी जाणून घेईन अशा पद्धतीचं कार्य मी यंत्रमानवाकडून करून घेईल आता तुम्ही कोणतं कार्य करून घ्यायला तुम्हाला आवडेल तुम्ही ते लिहू शकता तुम्हाला जर उत्तर आवडलं असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा तुला माहित असलेल्या पाच यंत्रांची किंवा उपकरणांची नावे व त्यांचे कार्य अतिशय सोप प्रश्न आहे कोणतंही यंत्र आपण घ्यायचं आणि त्याचं काम या ठिकाणी आपण लिहू शकतो आता मला माहित असलेली यंत्र आणि त्यांचं कार्य या ठिकाणी मी देत आहे बघा यंत्र मोबाईल मोबाईलचं कार्य काय आहे दूर अंतरावर संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आणखी आणखी बरेचसे कार्य लिहिता येतील बघा दुसरं यंत्र मोटर पंप विहिरीतील पाणी उपासण्यासाठी संगणक माहिती साठवणे तसेच त्यावर प्रक्रिया करणे अर्थ मोवर्स आपण ज्याला बुलडोजर देखील म्हणतो किंवा जी तर जमीन उकरणे रेती भरणे इत्यादीसाठी आणि छपाई यंत्र छपाई करण्यासाठी मित्रांनो उत्तरे आवडत असतील तर पटापट लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा सोमत किंवा अभिव्यक्ती दीपकचे बाबा दीपकला यंत्रे कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाहीत असे का म्हणाले असतील ते स्पष्ट कर उत्तर दीपकच्या बाबत दीपकला यंत्र कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाहीत असे म्हणाले कारण माणूस असतो तेथे ते जिव्हाळा असतो आपुलकी प्रेम मान सन्मान इत्यादी गोष्टी फक्त माणूसच देऊ शकतो भावभावनांची आदान प्रदान ही फक्त माणसासोबतच करता येत येऊ शकते आपली सुखदुःख आपण माणसासोबतच व्यक्त करू शकतो सभोताली माणसे असली की जिवंतपणा जाणवतो यामुळे यंत्रे कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही असे दीपकचे बाबा दीपकला म्हणाले होते मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची आवड असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करसाल तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करून त्यांना सुद्धा अभ्यासामध्ये मदत करसाल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आंतरजालावरून माहिती घेऊन खालील लेखक व त्यांचे विज्ञान कथा संग्रह यांच्या जोड्या लाव बघा निरंजन घाटे यांचा जो पाण्याखालचे युद्ध हा विज्ञान कथा संग्रह प्रसिद्ध आहे त्यानंतर बाळ फोंडके यांनी ऑफलाईन हा विज्ञान कथा संग्रह लिहिलेला आहे सुबोध जावडेकर यांनी गुगली हा विज्ञान कथा संग्रहचे लेखन केलेलं आहे जयंत नारळी नारळीकर हे सर्वांचे आवडीचे आणि ओळखीचे लेखक आहेत त्यांनी य देणगी यक्षांची आणि इतर बरेचसे विज्ञानविषयक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं ले आहे संजय ढोले हे सुद्धा एक वैज्ञानिक लेखक आहेत त्यांनी अस्मयुग इतिहासकालीन माहिती सुद्धा लेखन केली आहे डॉक्टर सुनील इबोते यांनी विस्मयकारी विज्ञान कथा यांचं लेखन केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा मला कमेंट करा आपण ज्याने तुम्ही सुचवलेल्या विषयावर सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देऊया धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल अशाच प्रकारे शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बे लायकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल थँक्यू